चौक स्थित करला नागरी सहकारी बैंक की 15वीं शाखा इतवार से शुरू हुई है। बैंक की शाखा का उद्घाटन समाज सेवक नितिन देशमुख के हाथों किया गया। लोगों के विश्वास में उतरी करनाला नागरी सहकारी बैंक की 15वीं शाखा चौक में शुरू हुई है, जिसका उद्घाटन इतवार को समाज सेवक नितिन देशमुख के हाथों किया गया। इस अवसर पर बैंक के अध्यक्ष माननीय विवेक पाटिल, उपाध्यक्ष सुभाष देशपांडे, चौक व्यापारी संगठन के अध्यक्ष मुरलीधर साखरे, वीसी महात्रे, सीओ हेमंत सुताने आदि गणमान्यों सहित बैंक के संचालक, बैंक धारक एवं कर्मचारी उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने बैंक के अब तक के सफर पर प्रकाश डालते हुए बैंक की प्रगति का जिक्र किया। बैंकिंग क्षेत्र काम करता था, एक मोटी स्पर्धा बैंकिंग क्षेत्र निर्माण झाली आहे और मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की कर्नाटक बँकेने अल्पावधीमध्ये 500 कोटीचं डिपॉझिट मिळवून लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्ही आणि केवळ डिपॉझिट मिळवलं नाही तर बँकेचा एनपीए हा शून्य ठेवण्यामध्ये लागोपाठ आम्ही बँकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत झिरो एनपीए ठेवण्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी झालेले आहोत। ठेवीदारांना ग्राहकांना कर्ज पुरवठा हा सुरक्षितपणे झाला पाहिजे पण बँक अध्यक्षाला फक्त एका दिलेला कर्ज पुरवठा दिलेला जो निधी आहे तो त्याने त्याच कारणासाठी वापरला पाहिजे आणि बँकेच्या दिलेल्या कर्ज पुरवठ्यातून त्यांनी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचं उत्पन्न वाढलं पाहिजे। त्या उत्पन्नातून मग व्याजाचे बँकेला परत कर्ज करून फेडलं पाहिजे। या दृष्टिकोनातून प्राधान्याने लक्ष बँकेच्या माध्यमातून दिलं जातं आणि म्हणूनच शून्य एनपी बऱ्याचशा बँकांमध्ये शून्य एनपी असतो पण सहकारी बँकांमध्ये शून्य एनपी ठेवणं हे तेवढं सोपं काम नसतं पण करणाऱ्या बँकेनं अगदी कटाक्षानं आणि जागरूकपणे दिलेल्या कर्जाची वसुली करण्याचं काम केलेलं आहे। कारण आम्ही असं मानतो की या बँकेमध्ये ठेवीच्या रूपाने जनतेने विश्वासानं जे काय निधी किंवा ठेव बँकेमध्ये ठेवलेलं आहे त्याचं संरक्षण करणं आणि त्याला योग्य रीतीनं त्याला न्याय मिळवून देणं, त्याच्या ठेवलेल्या ठेवीचा परतावा त्याला चांगल्या पद्धतीने मिळवून देणं हे आमचं काम समजतो। वही इस अवसर पर गणमान्यों ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए बैंक को आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। नवीन नवीन योजना येतात त्या योजनेप्रमाणे आपल्याला आवश्यक अशा कर्जाची सुद्धा जरूर लागते। आपले धंदे व्यवसाय मोठा व्हावा यासाठी आपल्याला आवश्यक कर्जाची अशी तरतूद करावी लागेल त्याची तरतूद आपल्याला या बँकेतर्फे होईल असे साहेबांनी